विजयादशमी म्हणजे दसरा. अश्विन शुक्ल दशमीच्या दिवशी दसरा साजरा केला जातो. दसरा म्हणजे धर्माचा अधर्मावर विजय, सत्याचा असत्यावर विजय व चांगल्याचा वाईटावर विजय. विजयादशमीच्या दिवशी काही खास उपाय करून जीवनातील सर्व संकटे, भीती, दुःख, अडचणी दूर होतात. आजच्या व्हिडिओत आपण दसऱ्याच्या दिवशी केल्या जाणाऱ्या काही खास उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. दसऱ्याच्या दिवशी घरात उत्तर पूर्व कोणात म्हणजेच ईशान्य कोणात चंदन, फुले, धूप, दीप लावून प्रभू श्रीरामांचे पूजन करावे. त्यानंतर त्याच सर्व पूजा सामग्रीने शमीच्या झाडाचे पूजन करावे आणि हे सर्व साहित्य शमी वृक्षाच्या झाडाखालीच ठेवून द्यावे. त्याबरोबरच एक मूठभर माती घेऊन पाण्यासहित ती माती शमी वृक्षाच्या मुळाजवळ सोडावी. या उपायामुळे आपली अडलेली सर्व कामे मार्गी लागतात आणि आपल्याला त्यात यशही मिळते. घरात सुख शांतता व समाधान नांदण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली एक कणकेचा चारमुखी दिवा लावावा. हा उपाय संध्याकाळी सूर्यास्तानंतर करावा. हा दिवा लावला की परतताना मागे वळून पाहू नये. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कळत नकळतपणे कोणते ना कोणते पाप किंवा चूक होतेच आणि त्या पापाचे फळ आपल्याला भोगावेच लागते. अशा पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण विजयादशमीच्या दिवशी उपाय करू शकतो. यासाठी दुर्गा देवी स्वरूप कालिका माते समोर बसून एक तेलाचा दिवा लावावा. त्यामध्ये 7 किंवा 11 काळे तीळ टाकावे आणि कालिका देवीकडे आपल्या पापांचे क्षालन होण्यासाठी प्रार्थना करावी. जर आपल्याला प्रत्येक कार्यात अडथळे येत असतील, यश मिळत नसेल, आपण खूप त्रस्त झाला असाल, तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हनुमानांच्या मंदिरात 1.25 किलो गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. या उपायामुळे आपल्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतात, आपल्या कार्यातील अडचणी नष्ट होतात. नवमीच्या दिवशी 11 काळ्या गुंजा घेऊन घरात ठेवाव्यात आणि सकाळी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी स्नानानंतर त्या गुंजांना दूध व गंगेच्या पाण्याने स्वच्छ करून देवघरात स्थापित करावे. धूप दीप लावून त्यांचे पूजन करावे. पूजन झाल्यानंतर या गुंजा आपल्या तिजोरीत ठेवून द्याव्यात. या उपायामुळे आपल्या घरात कधीच आर्थिक अडचण राहणार नाही आणि घरात नेहमी बरकत राहील. विजयादशमीच्या दिवशी कोणत्याही धार्मिक स्थळी आपली इच्छा सांगून गुप्तदान जरूर करावे. या उपायामुळे आपल्या कार्यात येणारे अडथळे दूर होतात. विजयादशमीच्या दिवशी आपल्या घरात एक झाड जरूर लावावे व त्याचे चांगल्या प्रकारे पालनपोषण करावे. या उपायामुळे आपल्या जीवनातील प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. त्यातल्या त्यात जर हे झाड नागकेशराचे असेल तर खूपच चांगले. दसऱ्यापासून ते कोजागिरीपर्यंत चंद्रकिरणांमध्ये अमृत असते, जे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रचंड प्रमाणात बरसते. म्हणून दसऱ्यापासून ते कोजागिरीपर्यंत दररोज रात्री 3 ते 5 मिनिटे डोळ्यांची उघडझाप न करता एक टप चंद्राकडे पहावे. यामुळे आपल्या डोळ्यांचे विकार नष्ट होतात व आपल्या डोळ्यांचे तेज वाढते. मित्रांनो, हे काही उपाय आहेत जे आपण दसऱ्याच्या दिवशी करू शकतो. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.